आजची पत्रकार परिषदा मी समता सैनिक दल जळगाव जिल्हाध्यक्ष विजय निकम या नात्याने मी तथा सामाजिक कार्यकर्ते भरत देशमुख यांच्या संयुक्त विद्यमानाने आमची आज पत्रकार परिषद होती या पत्रकार परिषद परीश, परिषदेचा उद्देश असा होता आणि विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीस अठरामध्ये एक आहार सेवा पुरवठा करण्याबाबतचा कंट्रॅक्ट काढलेला होता आणि हा कंट्रॅक्ट छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था नाशिक यांना हा कंट्रॅक्ट देण्यात आलेला होता आज साधारणतः महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे हा दहा जिल्ह्यांचा कॉन्ट्रॅक्ट होता या कंट्रॅक्टाच्या माध्यमातून त्यांना जे रुग्ण दाखल रुग्ण असतात जिल्हा ग्रा रुग्णालय आपलं उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असतील या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल रुग्णांना ही सेवा दिली गेली पाहिजे की लोकांना वेळेवर जेवण दिलं गेलं पाहिजे वेळेवर नाश्ता दिला गेला पाहिजे ज्या पद्धतीने महाराष्ट्र शासन आरोग्यावर दोन वर्षामध्ये जे कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने अब्जावधी रुपये खर्च केले आणि लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला परंतु एकीकडे महाराष्ट्र शासनाने ज्या कंट्रॅक्टदार आहेत छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांना जो कंट्रॅक्ट दिलेला आहे जो तीन वर्षाचा कंट्रॅक्ट होता ज्यामध्ये दहा जिल्ह्यांचा समावेश आहे त्या दहा जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे आणि जळगाव जिल्ह्यातला ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ही सेवा दिली गेली पाहिजे होती त्यामध्ये जेवण असेल नाश्ता असेल जे वर्क वर्कऑर्डरमध्ये नमूद आहे असे जे सुविधा आहे ती दिली गेली पाहिजे होती परंतु ही सुविधा दिली जात नाही अशी तक्रार अशी ज्यावेळेस आम्ही पाहणी केली स्वतः आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली की अशी त योजना आहे की शासनाकडून की लोकांना डाएट सर्व्हिस केली जाते और और सेवा दिली जाते परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली जसं की एरोंडला असेल रावेर असेल पाल असेल किंवा जे वेगळे ज तालुक्या आहेत ग्रामीण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली लोकांना विचारणा केली की बा तुम्हाला अशी सेवा दिली जाते का दा दाखल रुग्णांना विचारलं की तुम्हाला जेवण दिलं जातं का तुम्हाला नाश्ता दिला जातो का तुम्हाला जे रुग्ण दाखल आहेत त्यांच्या नातेवाईकांना जेवण दिलं जातं का असं आम्ही ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस लोकं घरून डब्बा बांधून त्या ठिकाणी हजर राहायचे परंतु लोकांना हेच माहीत नाही की शासनाकडून ना आपल्याला जेवण मिळतं नाश्ता मिळतो आपल्यासोबत दाखल रुग्णांना जेव जे नाश्ता मिळतो जेवण मिळतं मग ही योजना जर होती तर मग लोकांना सेवा का मिळत नव्हती मग ज्या हे आम्हाला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस आम्ही दोन हजार एकवीसला जळगाव सिव्हिल सर्जन यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केली आणि त्याच्या प्रति आम्ही सहसंचालक मुंबई असतील किंवा उपसंचालक नाशिक असेल त्यांना ही आम्ही तक्रार दिली परंतु त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यावेळेचे सी एस होते नागोजीराव चव्हाण यांनी त्या तक्रारीची दखल घेतली आणि तक्रारीची दखल घेऊन एक समिती नेम नेमली त्या स समितीमध्ये प्रमुख होते डॉक्टर बंशी वानी सुपे आणि इतर असे चार जणांची समिती त्या ठिकाणी नियुक्ती केली आता ह्या चार समिती नियुक्त केल्यानंतर मग आम्हाला पत्र मिळालं की आता तुमच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही समिती तर गठीत केलेली आहे आणि चौकशी सुरू आहे मग चौकशी सुरू आहे चौकशीचा पाळा हा दोन हजार बावीसपर्यंत सुरू आहे चौकशीचे पत्र अनेक पत्रव्यवहार डॉक्टर बंशी यांनी मला व्हॉट्सअपला देखील टाकले की बाबा आम्ही पत्र पाठवलेलं आहे आम्ही सी एस यांना पत्र दिलं आम्ही संबंधित जे ग्रामीण रुग्णालय आहे वैद्यकीय अधीक्षक त्यांना पत्र दिलं परंतु त्यांच्या पत्राला चौकशी समितीच्या पत्राला वैद्यकीय अधीक्षक असतील किंवा क असतील यांनी कुठल्याही द गांभीर्याने दखल घेतली नाही वारंवार डॉक्टर सुपे यांनी चौकशी केली आणि कारवाईचं देखील सांगितलं की ह्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल हे पद्धत वेळेवर सादर करत नाही मग ही चौकशी समिती सुरू असताना या चौकशी समितीमध्ये एंट्री होते रघुनाथ भोई यांची जे उपसंचालक आहे आता ही एंट्री कशी झाली आम्हाला केव्हा कळलं की काल डॉक्टर बंसी हे जे चौकशी समितीचे प्रमुख होते त्यांनी शेचाळीस मिनिटाचा एक व्हिडिओ व्हायरल केला सोशल मीडियामध्ये जो आम्ही ऐकला आणि त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर रघुनाथ भोये असतील किंवा लांजेवार असतील यांच्या भ्रष्टाचाराची उघड त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे की ज्या पद्धतीने जर दप्तरच नाही तर बिल आता कसं काय होतं आहे जर रुग्णांना सेवा दिली गेली आहे असं जर तुम्ही सांगतायत तर मग ते र दप्तर उपलब्ध होत नाही तर तुम्ही रुग्णांना रुग्ण कंट्रॅक्टदाराला देयके कशी अदा केले जाते म्हणजे जा हा झाला भ्रष्टाचार मग याचा भ्र भ्रष्टाचार प्र, प्र, ओपन होतो आहे छत्रपती शिवाजी महाराज सेवा सहकारी संस्थेचा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचा हे ज्या वेळेस रघुनाथ भोवे यांना कळालं त्यावेळेस त्यांनी डॉक्टर बंसी यांना निलंबित केलं असं शेचाळीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बंसी यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार सुरू आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये हा सगळा उघड त्यांनी त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे मग आता इतकं उघड केल्यानंतर त्यांना ब डॉक्टर बंशी यांना निलंबित केलं मग निलंबित केल्यानंतर डॉक्टर रघुनाथ जे भोये आहेत जे उपसंचालक आहेत नाशिकचे ज्यांच्याकडे पाच जिल्ह्यांची जबाबदारी आहे व त्यांनी संस्थेच्या हिताचे व निर्णय घेता येईल संस्थेच्या बाजूने आपल्याला चौकशी अहवाल तयार करता येईल या उद्देशाने म्हणजे एक प्रकारे संगमत करून संगमत करून त्यांनी हा भ्रष्टाचार घडून आणलेला आहे आणि संबंधित संस्थेला देयकी अदा केलेली आहे असा आमचा आरोप आहे आणि हाच जो विषय आहे हा जळगाव जिल्ह्यासह इतर जे दहा जिल्हे आहेत त्यामध्ये हा विषय येतो मग आमचं असं म्हणणं आहे की तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट आहे एकशे वीस रुपयेप्रमाणे जर तुम्हाला दे दिले गेलेले आहेत पर म पेशंटप्रमाणे त्यामध्ये नाश्ता असेल जे काही असेल ते मग हे सगळं असताना मग महाराष्ट्रामध्ये मग त्याच्यामध्ये पाच टक्के जी एस टी पण आहे मग हा तीन वर्षाचा का कारभार आपण जर बघितला साधारणतः एका महिन्याला जर आपण पाचशे पेशंटही धरले ग्रामीण रुग्णालयाचे तर असे तीन वर्षाचे किती पेशंट होतात मग हा भ्र भ्रष्टाचार हा करोडोमध्ये जातो आहे आणि ह्या संदर्भातला विषय आमचे मित्र भरत देशमुख यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या माहिती अधिकारामध्ये माहिती मिळवली आणि त्या माहिती अधिकाराच्या मा अनुषंगाने त्यांनी त्या ते ठिकाणी तपासणी केली म्हणजे माहिती घेतली पुन्हा आणि त्या माहितीच्या आधारावर त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि ती याचिकेचा निकाल लागला आणि त्यामध्ये जे अधिकारी होते त्यांना दोषी ठरवण्यात आलं मग हायकोर्टाने निकाल दिल्यानंतर त्यांना दोषी ठरवल्यानंतर देखील संबंधित अधिकाऱ्यांवर नंदुरबार जिल्ह्यातल्या कुठल्याही आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई अद्यापपर्यंत झाली नाही चार महिने झाले उलटून गेले जळगाव जिल्ह्यामध्ये चौकशीचा फार सुरू होता डॉक्टर बंसी यांच्या वारंवार आम्हाला पत्र मिडत होते त्या पत्राच्या आधारावर आम्हाला एक सा मिळत होती सहानुभूती की चौकशी सुरू आहे संस्थाचालकावर कारवाई होईल पण संस्था चालकावर कारवाई झाली नाही ज्यांनी कारवाई करणे अपेक्षित होते संस्था संस्थाचालकाला वाचवण्यासाठी त्यांच्या बाजूने रिपोर्ट तयार करण्यासाठी चौकशी समितीच नव्याने गठित केली नाशिकमधली मग तुमचा जर डॉक्टर बंसी यांच्यावर विश्वास होता तुमचा जर डॉक्टर सी एस आपले जळगाव जिल्ह्याचे यांच्यावर विश्वास होता तर मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कुणाच्या आधारावर ही चौकशी समिती नेमली जर जळगाव जिल्ह्यामधली तक्रार आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे जबाबदार अधिकारी आहेत ते डॉक्टर आपलं जिल्हा शल्यचिकित्सक जे जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संबंधित मग त्यांची चौकशी अहवाल पूर्ण न होता त्या अहवालावर तुम्ही समाधानकारक कुठलंही उत्तर न देता तुम्ही स्वतःची चौकशी ताब्यात घेता याचा अर्थ तुमच्या मनामध्ये भ्रष्टाचार करायचा होता आणि हा संगणमताने भ्रष्टाचार घडून आणायचा होता आमची अशी मागणी आहे की ह्या संस्थाचालकाला संस्थाचालक असतील संस्थेचे मंडळ असतील चेअरमन असतील यांच्यावर तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर ह्या संस्थेला काळ्याआधीत टाकण्यात यावं त्याचबरोबर ह्या संस्थेला प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षने प्रत्यक्षरित्या सहकार्य करणारे भ्रष्टाचाराला सहकार्य करणारे रघुनाथ भोये असतील किंवा डॉक्टर लांजेवार असतील ज्यांच्यावर हायकोर्टाने चौकशीमध्ये ठपके ठेवलेले आहेत अशांवर शासनाने कारवाई केल, केली केली पा पाहिजे आणि आता आमची अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारचे जे मुख्यमंत्री एक आहेत एकनाथरावजी खडसे आपलं शिंदेसाहेब तर शिंदेसाहेबांना आमची अशी विनंती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे शिंदे साहेब आहेत त्यांना आमची अशी विनंती आहे की ते मास लीडर आहेत लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि लोकांसाठी झटणारे नेते आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेब यांनी ह्या प्रकरणाकडे गांभीर्याने दखल घ्यावी आणि संबंधित संस्थाचालक आणि उपसंचालक जे आहेत रघुनाथ भोई यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्याकडून ते संचालक पद काढण्यात यावं उपसंचालक पद काढण्यात यावं लांजेवार यांच्याकडून देखील तो पद भार काढण्यात यावं आणि त्या ठिकाणी नव्याने अधिकारी नियुक्त करून संबंधित संस्थाचालक आणि संस्थेचे चेअरमन यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी आमची ह्या पत्रकार परिषदेमध्ये आप पत्रकारांच्या माध्यमातून आमची शासनाला मागणी आहे भरतनामदेवराव देशमुख राहणार चोपडा जिल्हा जळगाव मी माहितीच्या अधिकारावर नंदुरबार जिल्ह्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या गोंधळ भोंगड कारभार तो गड़की आणलेला होता त्या संदर्भात मागे आ, मी औरंगाबाद हायकोर्टाला पिटिशन दाखल केलेली आहे ती दाखल करूनही मला आज आज त्यात मला न्याय मिळालेला नाही सरकारची शासनाची अमाप लूट फसवणूक जनतेला त्रास तिथे येणाऱ्या पेशंटांना त्रास ह्या गोष्टींना कंटाळून आम्ही बरीचशी माहिती गोळा केली आणि आम्ही तुमच्या त्या निदर्शनास तुम्हाला प्रेसनोटमध्ये ती दिली